महावितरणने जो अतिशय शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी जो डीपी व सप्लाय रात्री शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे आणि आज शेतकऱ्यांचा जो पीक आलेले ते पिकाचा अतिशय शेवटचं पाणी पिकाला गरज आहे, परंतु या महावितरणच्या गलथान कारभारामुळे आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आज सबस्टेशनच्या अंडरमध्ये जे जे गाव आलेले आहे त्या सर्व गावातील सर्व शेतकरी बांधव आज या आंदोलनाला उपस्थित राहिलेले, त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत. आणि शेतकऱ्याला त्रास देण्याचं काम यांचं चालू आहे, त्याचप्रमाणे वीज दरवाढ, त्याचप्रमाणे रात्री अपरात्री कधी लाईट म्हणजे 10 ते 15 मिनटं 20 मिनटं लाईट टिकते, त्यानंतर लोड आला म्हणून हे बंद करतात, त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी व आपल्याला यापुढे अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन व रास्ता रोको करायचं आहे. आज हे फक्त आपण संवेदनशील मार्गाने त्यांना सांगण्यासाठी व सूचना करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो. आणि यानंतर राजू भाऊ कोकणे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. जे शेतकऱ्याचे प्रश्न आहे त्याचं उत्तर एकच आहे की आपण अनेक वेळा या भोकर सबस्टेशन आंदोलन आणले, अधिकारी कोंडले, कुलूप लावलं, कधी पोलीस आले नाही. अधिकाऱ्यांना एवढी आमची भीती का? आम्ही ठीक आहे पाणी भरत नाही, आम्ही बिबट्याला भेट नाही, आम्ही मस्त केले, आम्ही काय तुम्हाला काटेकुरड घेऊन आलो का? तुमच्याशी नुसतं मेसेज केले आम्ही चर्चा करायला. मला सांगा आता माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज नाही, काल परवा कार्यगाव एजीवर मेसेज होता पवार वायरमॅनचा, सब्र करो मिठा होता आहे लाईट आहे होता का नव्हता? अशी परिस्थिती हे अशी काय शेरो साहेब, अरे पेन राहते काय तुमचे वायरमॅन चाललंय काय? अशी चेष्टा करते, जर विचारलं ना काय साठी मेसेज, काय साठी गेलाय तो ग्रुप, लाईट आली की नाही, फोन करण्याऐवजी फोनवर काय होतं, वायरमॅन फोनवर असतो, फोन घेता येत नाही म्हणून मेसेज टाकण्यासाठी केलाय तो. तुम्ही इतकी चेष्टा लावली, मग तुमच्या ह्या चेष्टेला पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी पण तुमचं काय आधी म्हणे लोड बसत नाही म्हणून फेडरल ट्रीप झालं, दुसऱ्या 5 मिनिटाला की तुमच्याकडे फोटो येतो ईद कंडक्टर तुटला झालं. मग आम्ही म्हणलं आमच्याकडे ट्रॅक्टर आहे, जेसीबी शेतात जरी असलं तिथपर्यंत आम्ही जाऊ पोलवर चढायचं नाही, तर आम्ही जेसीबीच्या सोटीवर बसून आम्ही करतो, तुम्ही या. काहीच उत्तर नाही, एक तास पाहिलं त्याच्यावर उत्तर नाही आलं, काही नाही. तुमची इच्छा नाही आम्हाला लाईट द्यायची, तुम्हाला कुठून लाईट द्यायची? हे सबस्टेशन पासून ट्रान्सफॉर्मर पर्यंत तिथून पुढं फ्यूज आम्ही टाकतो, केबल आम्ही टाकतो, तारी आमची आम्ही उडीतो सगळं आम्ही. आम्हाला सांगा कोणत्या वायरमध्ये आतापर्यंत ट्रान्सफॉर्मरचा कुठला फॉल्ट काढला? गेल्या 4 वर्षात एक काही फॉल्ट त्यांनी काढला नाही. ते गाळे आमचे आम्ही परस्पर हे लावले, वायरमन लावले, ओढून घेतले, टाईट करून घेतले, आणि त्याचे पण पैसे तुम्हाला दिले. डीपीचा मेंटेनन्स करायला शटडाऊन घ्यायला 2-2 हजार रुपये दिले, कधी 4 कधी 2, असे पैसे परमिटच्या नावाखाली 2000 4000 ते पण अधिकाऱ्याचे यांचे लागे बांधे. एवढं तुमचं आम्ही फार जावयावानी कौतुक केलं अधिकाऱ्याचे. आणि तुम्ही आम्हाला घाबरत का म्हणून पोलीस घेऊन इतक्या पोलीस प्रशासनाला त्रास देऊ नये, त्यांच्या मागे अनेक कामं असतात. इथं काय काय मारामारी का? तुमची तयारी ना, आमच्या पोरांनी तयार केली आज माईक सगळं. अरे असं नाही, यांना पहिलं कोंडलं पाहिजे, आतमध्ये बांधून ठेवलं पाहिजे. काय त्रास आहे? आज कांद्याची पात जर सुकली, आपण इथं किती आलो भाषण गेले काही झालं, जर ती पात सुकली सगळे शेतकरी आपण त्याला उद्यापासून किती पाणी दिलं त्याचा उपयोग नाही. सोयाबीन झालं तर 3 पोतींनी 2 पोतींनी सोयाबीनचं पीक गेलं, एकमेव कांद्याचं पीक त्याला भाव येईल का नाही तो माहित नाही, आज नाहीये. ते उत्पन्न तर निघलं पाहिजे 60-70 हजार रुपये एक एकर कांद्याला येते, एका शेतकऱ्याचे 5-5 एकर कांदे, 2-2 एकर कांदे, आणि ते कांदे निघायला 1 पाण्याचे 2 पाण्याची आवश्यकता असताना तुम्ही मार्च महिन्यातच तुमचं आम्ही ट्रान्सफॉर्मर बंद करणार. अरे आम्ही काय चोर आहे का? तुम्ही आम्हाला काय अनुदान देताय का? भीक देता ती लाईट देता? शासन तुम्हाला 24 तासाचं लाईट देण्याचं बंधन ठेवून 12 तासाचे तुम्हाला निम्म्या पैशाचं अनुदान देतं, आणि तुम्ही त्याच्यातली 10 तास लाईट देता, 8 तास लाईट देता, 4 तासाचं अनुदान सुद्धा खाता. म्हणून शासन म्हणतंय का तुम्हाला पैसे मिळालेले आहेत शेतकऱ्याकडून,
आता तुमचं काही घेणं नाही म्हणून ट्रान्सफॉर्मर बंद करू नका. कधी कधी आदेश नसतानी सुद्धा ट्रान्सफॉर्मर बंद करायचं सपाटा चालू होतो. काय साठी? का थोडेफार काहीतरी जमा करायचं, हे करायचं. आणि जमा करायला आहे ना, झोपडपट्ट्यात सगळी लाईट आहे ना आमच्याकडे गावामध्ये. टिव्या बिव्या चालत आहेत, ते हिटर नाही, पाणी तापीते ते लोक. त्यांचे आकडे, त्यांचे आमदार नाही 200-500 करतात जमा. तुमच्याकडे एकही अधिकृत वायरमन नाही आहे भोकर सबस्टेशनला. सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसचे कोर आहे. यांना काय म्हणायचं? त्यांना अधिकारच नाही. पहिली गोष्ट म्हणजे लाईनमन आहेत ते. कुठं कॉल झाला, काय झाला, तेवढा पाहण्याचा. सबस्टेशनला अधिकृतरित्या तुमचा योजना घ्यावा लागतो आपल्याला. कॉल झाल्यानंतर शटडाऊन आणि अधिकृतरित्या पोलवर चढायला तुमचा वायरमन लागतो वितरणचा. तुम्ही कॉलला चढिता, आमचं गाणे आणलं की त्याच्या बारगडे तुटलेत. तू कोणाला चढिता? ते आमच्या गावातल्या एका पोराच्या बारगडे तुटले. तो आला भैया, तो एक जाधवचा माणूस आहे खोकरचा, आलेला आमचा कार्यकर्ता. त्याचे पायचे धरले घुमंदे म्हणलं तो भैया. त्याचे गेले ग्रामपंचायत पोलवर चढले. हे प्रकार काय तुमचे? लाईट आता आज हा मिळालो तुम माईक मॅन चालणार उद्यापासून. सगळी लाईट क्लिअर होणार 2-4 दिवस सगळं क्लिअर चालणार. 5व्या दिवशी परत कंडक्टर तुटू नाही तर तुमच्या मेन लाईनचा फॉल्ट हो साहेब. आम्ही रात्री तयार आहे, नाही तर आम्ही पाठ पाणी असलो साहेब. आम्ही पाठवर 2 जण झोपायला राहतो, वावर 2 जण भरायला राहतो. तुम्ही सांगा, आम्ही ड्युटी वाटून घेतो. 4-4 जण इथं राहतो, इथं सबस्टेशनला येऊन 4 जण झोपतो आणि 4 जण तिकडे पाणी भरतो. तुमची वायर तुटली का? आमचा जीसीबी तयार, आमचा ट्रॅक्टर तयार, आमचे माणसं तयार. नाही तुम्हाला 10 मिनिटात वायर जोडून दिली तर आम्ही शेतकऱ्याच्या पोटचे नाही. आम्ही असे शेतकरी आहोत. आमचं रात्री काही पलटाला आहो, रात्री कुठं लपटी पडली काय झाली. आमचे पोर ट्रान्सफॉर हाफ करते, पोरवर चढते रात्रीच. ते कंडक्टर आमचे एलटी लाईनचे रात्रीच जुडीचे, रात्रीच पलट काढते. आणि तुमचे लोक काही दिसते कंट्रॅक्ट बेसवर नेमले लोक काही दिसते हप्ते जमा करते का? बोलायची वेळ आहे न्यायाली, बोलायचं चाललंय तुमचं, चालू द्या. आम्ही क्लिअर कट कनेक्शन घेतलेलं आहे. आम्ही एक तर मुळापरावाचे ग्राहक आहे, आम्ही तुमचे ग्राहक पण नाही आहे. की मुळाप्रवाला तुम्ही हकलून त्याच्यावर जसं इंग्रज राज्य आलं तसं तुमचं बेकायदा राज्य आलेलं आहे. तुम्ही काय इथं आमच्याकडे असं सुखासोय आलेलं आहे. सगळं स्ट्रक्चर मुळाप्रवाचं वापरता, सगळं भाडं मुळाप्रवाराला देता, पोल वापरल्याचं. आणि आमची जेवढी जिरवायची तेवढी जिरवता. तर आमचं एकच म्हणणं आहे तुम्हाला, आम्ही शेतकरी हे जे अन्नधान्य पिकवतो हे राष्ट्रीय संपत्ती आहे. राज्याला पुढे राष्ट्राला ते अन्न खायला लागतं. तुम्हाला जे रोज ताटात वाढून येतं ते शेतात पिकतं. मग हे जर एवढं अत्यावश्यक आहे तुम्हाला, जर सकाळी जर भाजी नाही लवकर झाली तर का नाही आली? लाईट नव्हती म्हणून शेतकऱ्याकडे आज भाजीपालाच नाही पिकला. असं जर झालं तर मग एवढं अत्यावश्यक याच्यात काम करते. तुम्ही जबाबदारी ना वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगा तुमच्या, काही जर जबाबदारीचे वायरमन द्या. अरे या लोकांना सांग, भांडू काय नाही, कॉन्ट्रॅक्टर रिपोर्ट यांना काय घेणं देणं नाही. हेच ठेकेदार आहे, हे कंट्रॅक्टर काउंट तुटते माहिती का? हेच ठेकेदार आहे, हे ठेके घेते, हेच कामं करते. म्हणून ते कंडक्टर असे तुटते, कारण ते लिगली ठेकेदार सुद्धा नाही, चांगले लोक सुद्धा नाही. हे ठेकेदार झाले, हे सगळं झालं, सगळं हे निघून रळून आणलंय. सीपीचं काही फॉल्ट झालं, हे पैसे गोळा करते. ते पैसे तर गोळाच करते ते. आम्ही दिलेले सगळे देते पैसे, यांना पैसे गोळाच करते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण लाईट द्यायचा विषय, आम्ही फॉल्ट काढायला तयार आहे. मग आज आम्हाला एकच उत्तर द्या, तुमचे लोक का तयार नाही रात्री यायला? आणि नाही रात्री यायला तयार, आता सुद्धा आम्ही येतो, कंडक्टर जोड लागतो. आमची रात्रीची गेलेली वाया गेलेली लाईट दिवसा द्या. तुम्ही कशी बंद करायची, काय करायची? आज आम्हाला जनावरला 1-1 जनावर 20-25 लिटर पाणी देतं. 1-1 जनावर आहे, 200-200 लिटर पाणी आम्ही कुठून आणू शकत नाही. तुम्ही आम्हाला आता लाईट द्या आणि सुरळीतपणे आमच्या जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न. आणि तुम्हाला सांगतो, मार्च महिना शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा आणि पोरांच्या 10वी-12वीची परीक्षा. या काळात तुमचा 24 तास इथं वायरमन, तुमचं वायरमन बरं का, कॉन्ट्रॅक्ट बेसवर रिपोर्ट नाही, तुमचा वायरमन कुठला आणा, प्रभारी आणा, काही आणा, एक वायरमन इथं नेमा आणि आम्हाला सांगा त्यांच्याकडं. आम्ही 4-4 जण देतो गावातून, खोकरचे 4 जण एक दिवस, भोकरचे, कमालपूरचे, माळवडगावचे, कारेगावचे, असे आम्ही आठवड्याच्या ड्युट्या पाडून देतो बरोबर सोमवार मंगळवार. अशा आम्ही 4 लोक इथं थांबतो, म्हणजे थांबतोच. पण तुम्ही काय सुविधा देणार आहे ते आम्हाला सांगा. आपण सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी वीज घेराव संदर्भात जमलेलो आहोत. या निमित्तानं उपस्थित सर्व शेतकरी, सर्व महावितरणचे अधिकारी, सर्व माननीय पोलीस अधिकारी, सर्व त्यांचे सहकारी यांचं प्रथमतः मी स्वागत करतो, आभार मानतो. का
अचानक घेतलेल्या या घेराव आंदोलनाला सर्व उपस्थित राहिले. खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना या सबस्टेशनचा जो प्रॉब्लेम सगळ्यांना दुखणं आहेच, पण कमलपूर भूमनदेव फिडरचं दुखणं फार वेगळं आहे. भोकरीजीचं इकडं खालचं फार दुखणं वेगळं आहे. आणि नेमकं मी जरी मावाड होत राहत असलो माझी शेती त्या फिडरवर आहे. आणि खऱ्या अर्थानं शावदासाहेब यानंतर मी काही पॉईंट बोलणार आहे, अनेक जण बोललेत, पण मी एवढ्या 8 वर्षाच्या सद्यस्थितीवर बोलतो, तेवढी उत्तरं फक्त तुम्ही यानंतर तुम्ही द्या. आणि या परिस्थिती अशी कमी बाहेर घरी पत्रकार आहे, पण आता शेतावर पत्रकार म्हणून राहते. माझी बांधवाचे सगळे सहकारी इथे उपस्थित आहे. अहो पूर्वी म्हणजे 1-6 महिन्यापूर्वी एक बिबट्या कुत्रं खाल्लं म्हणून गडी असा तसा 6 महिने थांबला, पण बिबट्या पाहून तो म्हणे रात्रीला पाणी भरणार नाही. तो माग 2 महिन्यापूर्वी निघून गेला. एक रोजाचा गडी ठेवला 350 रुपये हाजरी कायमची, तो रात्रीचे 500 रुपये घेईन म्हणला. मग 5 दिवसापासून त्याला 500 रुपये देऊ राहिलो. परवा नेवशहून फिडर हे झालं तरी त्याने 500 रुपये घेतले. तो मी रात्री राहणार होतो, तुमच्या लाईटचं काय गेलंय? तो पैसे घेऊन गेला. मग त्यांनी गोळी अशी केली का तुम्ही हजर राहा म्हणून मी चार सोमवारी आपलं रविवारी रात्री 9:30 फिडर चालू झालं. म्हणजे 9:30 पासून मी पूर्ण वेळ लागतो. रात्री मी 3 वाजता कांगुणे डीपीवर डिओ टाकला आम्ही 3-4 शेतकऱ्यांनी रात्री. आणि त्यातली त्यात सगळे म्हणते हो जाऊ नका घरी, 12 नंतर लाईट लय भारी जाते म्हणून 12 पर्यंत थांबलो. अहो 12 नंतर तोच प्रॉब्लेम, 3 वाजता डिओ गेला. आणि जसं आपण गाडीची ग्रीप करतो हाणतो तशी मोटर बंग करून कमी जास्त पाणी भरून राहिल्या. एक तर जळालीस तो विषय नाही, आणि वर्गणी करून तळा भरलं त्याचे पैसे गेले. आणि ही काय अवस्था झाली शेतकऱ्याची, पाणी असून लाईट नाही. आणि दुसरी गोष्ट, या रविवारपासून जर तुम्हाला हाको द्यायला हाल सांगतो, जर तुम्ही म्हणता इथं दोष नाही, निकम साहेब या सबस्टेशनमध्ये दोष नाही, रविवार सोमवार मंगळवार 3 दिवस उच्च दाबानं चांगली लाईट चालली, एकदम चांगली चालली, मग बुधवारपासून अशी काय अडचण आली? आम्हाला एक सबस्टेशनबद्दल संशय, का वरून पुरवठा तुम्हाला मारला जातो, कमी जास्त केला जातो, का राहता नेवासा राऊरीची लाईटबद्दल तक्रारी नाही? तिकडचा पुरवठा तिकडं वाढवून इकडं कमी केला जातो का? इथं मराठवाड्यासारखे प्रतिनिधी तुम्हाला पडणारे नाही. एखादे आमचे नेते जर चांगले लढवाय असले ना, कार्यकर्ते लढवाय म्हणतात, मराठवाड्यातले आमदार लढवाय, त्यांचे कार्यकर्ते इतक्या वेळा तिथे देगणा करून मोकळे होतात, कारण त्यांचे निपटणारे भरपूर आहे. तुमच्यावर इथं दबाव आणणारे लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी टीकात्मक नाही. आता शेतकरी काय संबंध? आज सौजन्याचं आंदोलन आहे. पुढे आम्ही अनेक आंदोलन केले सौजन्याने, तुम्हाला हे करत आहोत. पुढे आम्ही रिसर लेखी निवेदन देऊन रास्ता रोको म्हणा काय इथं तुम्ही म्हणजे गेराव घालण्याचं सोडा, आता पुढचं आंदोलन अगदी तीव्र असेल. आणि एवढं हे करत असताना तुम्ही रात्री इथं कोण होतं? एक लँडलाईन फोन बंद केलेला आहे, तुम्ही मोबाईल कोणी उचलत नाही. रात्री 9:30 ते 12 वाजेपर्यंत कमीत कमी 15-20 झटके झाले. काय करायचं शेतकऱ्यांनी? आज रात्री सबस्टेशन ऑपरेटरचं आहे ना इथं, हे नाही लँडलाईन नाही कोणी नाही. आणि विचार करा, आज तुम्हाला सांगतो भविष्यात तुम्ही जर असे वागलेत तर मेन लाईनची सुद्धा तयारी, आता पटरे म्हणले मेन लाईनची सुद्धा पॉडगाडीची तयारी शेतकरी ठेवतील. नेवाशून आप करून काय करणार शेतकरी? आज शेवटचे पाणी फार भयानक परिस्थिती नाही ऐका ना. आणि आता एक यांनी सचिन भाऊनी मुद्दा मांडला का निवासी कर्मचारी, अहो हे तुम्हाला काय सांगायचं, हे सबस्टेशन ओपन झाल्यापासून माझ्या सबस्टेशन संपर्क आहे. ऐका ना, ही जी कॉर्पोरेट दिसती इथे एक कर्मचारी, एक मिनिट ऐका, कर्मचारी राहायला आला, त्याच्या मुलीचं शिक्षणाला सोय नव्हती किंवा नव्हती, हळूहळू त्याच्या मंडळी सांगितली की घुमायचा आवाज येतो. आणि तू पुढच्या कॉर्टरला पहिलं घुमायचा आवाज येतो, कुणीच त्या कॉर्टून राहायला तयार नाही ना. म्हणजे ही अफवा केली, म्हणजे कुणीच राहायला तयार नाही ना. ही कॉर्टर बिहेवरच पडली, ती कोणीच राहू शकत नाही. हेच आयडिया करतात डोकं लावतात आणि आपल्या माथेवर ते येतो साहेब. आणि तुम्ही आमचं म्हणणं असं आहे, तुम्ही जर प्रोसिजर केली वरून ते नंतर करा, पण आज रोजी आय या लाईट लोन आम्हाला जसं दिवसा डिबे बंद करताना रात्रीची सुविधा करा ना. आम्हाला 5 दिवस का होईना 4 दिवस सुरळीत लाईट द्या, जो रात्रीचा टाईम आहे ना सुरळीत द्या ना. आम्ही आमची एक रात्रीला तुम्ही दिवसाला 1 दिवस डिबी बंद ठेवता आठवड्यातून, आमच्या रात्रीच्या 2 दिवस ठेवा, पण हे आठवड्याभर सुरळीत वीज द्या, एक मागणी आहे आमची. नंतर आम्ही तर तुम्हाला आंदोलनाचं निवेदन देणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं साहेब आज अशी अवस्था आहे, नेवाशहून 1 दिवस लाईट गेली, आम्हाला काय गुरदंड बसला किंवा आमचं काय दुखणं ते तर राहिलं बाजूला, पण भविष्यामध्ये
संदीप पाटील मग कॅमेरा मार, तुम्हाला मेंटेनन्सचे पैसे मिळत नाहीत का? गाडी मेंटेनन्सचे पैसे मिळत नाही का? आज आमचं म्हणणं आहे ओली करण्याचा जसा वन्ना पेटतो ना, जर पेटलं ना आपण 8 दिवस प्यायला पाणी राहायचं, जर पेटलं ना 8 दिवस पाणी राहणार नाही प्यायला. शेतकरी लक्षात घ्या, हे हा प्रश्न गंभीर आहे. तिथे नेवाशन 1 दिवसात होती, पण पेटलं ना 8 दिवस मंजुरी जातील. आज रोजी कितीतरी ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा बंद आहे, लाईट चालली नाही, काल महाडगावचं बंद आहे, अजून नाण्याचं बंद आहे. साहेब तुम्ही कागदपत्र हे करा, तुम्ही मेंटेनन्स हे सगळं झाडी काढून हे करा. तुम्हाला रोजंदारीवर मुलं मिळतात आणि हे रोजंदारी मिळणार नाही का? तुम्ही कसं पाठवले 700 पैसा? उन्हाळा हे वणी करायचं वनगा, काडीची गरज नाही, तुमच्या फाडणं फेडणार आहे. इथं काय आगळी सगळं व्यवस्था नाही, लक्षात घ्या आमच्या या मागण्या, लक्षात घ्या साहेब. आणि पुन्हा आम्हाला एकच मागणी, एकच एकच मागणी, आमचे गहू शेवटच्या पाण्यावर आले, कांदे शेवटच्या पाण्यावर आले, ऊसाचे जाऊ दे, आमचं आवरण घटन जळतील समजा, पण हे 2 पिकं वाचवण्यासाठी तुम्ही आम्हाला या 8 दिवसात सुरळीत लाईट द्या, नाही तर आम्ही मंगळवारी सोमवारी निवेदन देऊन, मंगळवारी आम्ही आंदोलन इशारा निवेदनाद्वारे द्यायला राहू. 11 तारीख सर्वांची होती निश्चित करण्यात येईल, पण तुम्हाला सांगतो आम्हाला सुरळीत लाईट द्या. आम्ही सांगतो ना तिथे हक्क करा ना, तुमचे माणसं कामाला लावा ना, आम्ही रात्रंदिवस जागतोय, माणसं कामाला लावा ना. म्हणजे आम्हाला न्याय द्या, एवढे सर्वांच्या वतीने मागणी करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे सर्वांचे आभार मानतो. यानंतर साहेब आपल्या प्रश्नाला उत्तर देतील. या ठिकाणी विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेले सर्व शेतकरी बांधव आणि उपस्थित वीज वितरणचे अधिकारी आणि पोलीस डिपार्टमेंटचे सर्व आमचे बांधव, भोकर सबस्टेशन म्हणजे अतिशय जुना असा सबस्टेशन आहे. ज्यावेळेस आपल्याला मुळाप्रवारा होती, मुळाप्रवाराच्या अगोदर तेव्हा MSEB होती, तेव्हापासून हे सबस्टेशन अस्तित्वात आहे. मला या ठिकाणी MSEBच्या अधिकाऱ्यांचे एक निदर्शन घालून द्यायचं आहे की हे जे सबस्टेशन आहे त्याचे कंडक्टर अतिशय खिळखिळे झालेले आहेत, सगळी सिस्टीमच या सबस्टेशनची खिळखिळे झालेली आहे. हे कंडक्टर इतके जे काय की आपल्या म्हणजे ही सिस्टीम चालू झाल्यापासून हे कंडक्टर बदलले नाही, त्याची कंडक्टिव्हिटी राहिलेली नाही. म्हणजे पाऊस आला की या सबस्टेशनची तीच बोंब, उन्हाळ्यात आणि रब्बी हंगामात सुद्धा तीच बोंब, पाणकाळ्यामध्ये प्रिमान सुद्धा जर काम वेळेवर आपल्याकडून होत नाही, त्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडा पाला नाही झाला तर झाला की ही सिस्टीम सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे, लगेच तिथे ट्रिप होते आणि पुन्हा ते झाडाचा तो डागडा बाजूला गेला तर पुन्हा ती सिस्टीम चालू होते. म्हणजे प्रेमांचं काम सुद्धा इथं वेळेवर होत नाही. त्याचबरोबर कंडक्टर इतके मी काय फळंबावतो, ही सिस्टीम आपण लवकरात लवकर सुधारणं गरजेचं आहे. जर हे जर असं जिथं तुटलं तिथं तुम्ही त्याच्याच मारला एक अंदा तार टाकली आणि ते चालू केलं, असं जर चालू राहिलं तर हे प्रश्न कधी न मिटणार आहे. म्हणून आपल्या शेतकऱ्यांची एक मागणी असली पाहिजे की हे सर्व सिस्टीम ही क्रिकळी झालेली ही दुरुस्त झाली पाहिजे आणि याची क्षमता सुद्धा मला वाटतं 15 EVM असेल, अजून 5 EVM बरोबर काढायचं, अजून 5 EVM या ठिकाणी लोड इथं दिला पाहिजे. म्हणजे आणि सगळ्यात मोठं सबस्टेशन आपल्या पूर्व भागातला हे आहे, इथे इकडचं ते रस्त्याच्या पलीकडचं माळगाव वाडगाव इकडे वडाळा वगैरे हे सर्व भाग आहेत, परंतु कारेगाव याच्या भ्याडापूर पर्यंत आणि कारेगावचा भाग आणि इकडे खाली सुद्धा अतिशय मोठा परिसर या सबस्टेशनला जोडलेला आहे आणि हेच सबस्टेशन दुर्लक्षित आहे. कुठल्याही सबस्टेशनची गणेश पिंड असेल किंवा मातापूर असेल या सबस्टेशनची कधी बोंब नाही, मात्र या सबस्टेशनची कायम बोंब आहे. म्हणून ही खिळखिळी झालेली जी यंत्रणा आहे ही दुरुस्त झाली पाहिजे असं या ठिकाणी मी MSEBच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतो. आणि MSEBचं एक धोरण आहे, यांना द्यायचं काहीच नाही, फक्त घ्यायचं माहिती आहे. यांना कृषी सर्व
आंदोलन जे आहे शांततेच्या मार्गाने चालवाय पुढचं शांततेने होणार याच्यानंतरचं जे आंदोलन असणार आहे थोडं साहेब पण आहे हे उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी असणार आहे याची आपण तुम्ही आजच काय नेमकं सिस्टीम काय केबलची ऑइलची सिस्टीम काय बऱ्याचशा ठिकाणी अडचणी आहे केबल ऑइलचं झालं हे तर आपल्या रेग्युलरच्या अडचणी आहेत सध्याची सगळ्यात मोठी अडचण जी आहे साहेब तुम्ही 8 दिवसापासून आम्हाला लाईटच नाही दिली आणि सगळ्यात महत्वाचं तालुक्यामध्ये भोकर सबस्टेशनच असं आहे की त्या ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे नाही तर बाकी ठिकाणी आम्ही आपले पाहुणे रावळे आहेत आपण सगळी ठिकाणी गरज फोन होते आपली लाईट सगळीकडे व्यवस्थित चालू आहे फक्त भोकरचाच काय प्रॉब्लेम आहे आणि भोकर सबस्टेशन काय एवढा 2 महिने चाललं हे पण काय कळत नाही आम्हाला याच्या आधी सगळं भोकर सबस्टेशनला लाईट व्यवस्थित येत होती पण का बरं बंद झाले काय कळत नाही का लाईट कुठं काय तुम्ही काय पुढे दिली काय त्याचं पण आम्हाला तशी खुलासा करायचा आहे निकम साहेब तुम्ही जबाबदारी अधिकारी या ठिकाणी आहे आम्ही तुम्हाला वेळोवेळी फोन पण करत असतो आणि निकम साहेबांचं तसं एक चांगली गोष्ट पण आहे जेव्हा जेव्हा त्यांना आपण फोन करतो त्यांनी आपले प्रश्न पण मार्गी लावलेले आहेत यावेळेस पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे की लवकरात लवकर आमचा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न आहे की दोनच पाणी शेतकऱ्यांची एक गावाचे आणि कांद्याचे राहिलेले आणि ते जर पाणी बसलेले तर मोठा आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार आहे तर काही काही शेतकरी तर त्या गावावर कांद्यावरती मुलीचे लग्न शाळा कॉलेज सगळं काही घरची आर्थिक परिस्थिती त्याच्यावर अवलंबून आहे साहेब आणि या जर पीक जर जळले तर ह्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही याची पण आपण दखल घ्या आणि मी सर्व आलेल्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो लवकरात लवकर या तोडगा काढावा आणि मागे दोन आज या ठिकाणी या महावितरणच्या कारभाराला कंटाळून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. यांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी परिसरातून जे शेतकरी आले त्या शेतकऱ्यांचं मी या ठिकाणी पहिले स्वागत करतो. तर यांना आपल्याला 8 तास विना खंड लाईट देणं बंधनकारक आहे. हे काय त्यांचं कर्तव्य पार पाडत नाही म्हणून त्यांच्या कर्तव्य त्यांनी पार पाडावं याची आठवण करून देण्यासाठी फक्त आपण इथं आलेलो आहोत. आपण काही इथं मारामारे करायला आलेलो नाही पहिली गोष्ट आणि ते आपला अंत पाहून त्यांनी आपल्याला त्याच्यासाठी प्रेरित करू नये याचा फक्त आपण त्यांना आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आता व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते काय कोणते काय अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप नाही आहेत त्याच्यावर अधिकृत कोणी अधिकारी नाही आहेत. तर माझी अशी एक विनंती आहे का या अधिकाऱ्यांनी त्यांचा एक अधिकृत व्हॉट्सअप ग्रुप का करावा प्रत्येक सबस्टेशनसाठी. त्याचं शेड्यूल काय राहणार आहे त्याचा जर फॉल्ट झाला तर फॉल्ट कोणत्या कारणानं झालेला आहे तो फॉल्ट किती वेळात दुरुस्त होणार आहे याची सर्व माहिती त्या अधिकृत माणसाने दिलेली पाहिजे. जो कोणी या सबस्टेशनचा ज्युनियर इंजिनियर असेल तो त्या व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन असेल या ऍडमिनना सगळी माहिती आपल्याला दिली पाहिजे. ते होतं काय हे व्हॉट्सअप ग्रुप आपणच काढलेले आपलेच बोर आहे इथं हे जे महावितरणचे कर्मचारी आहेत कंत्राटी कर्मचारी आपले पोर आहेत. आता यांना अशा सवय लावलेल्या आहेत यांनी आता ते आपलेच दात आणि आपलेच वटे त्याच्यामुळे आपल्याला काही बोलता येत नाही. त्यांच्या तोंडात काहीतरी टाकल्याशिवाय ते काही करीत नाही काम. कुठं केबल झाली डीपीची फ्यूज गेली कुठं आईल बदलायचं असलं तर का कधी वाय तुम्ही ऐकलं का महावितरण आपल्याला दिलं म्हणून दिलं का जसं महावितरण आलं तसं मुलाप्रवाराची गाडी यायची आईल घेऊन यायची डबे घेऊन यायची वतायची एका गावात 4-4 वायर म्हणून राहायचे सगळं व्यवस्थित चालू होत. पण जेव्हापासून हे एमएससीबी आली तेव्हापासून कधी आपल्या डिपेला येईल आईल वाचलं का आपणच इकत घेऊन येतो पुढे रामपूर हिंडपुढे
शेतकऱ्याच्या खाते ना यांचे लेकर बाळ कधीच चांगली नाही पोलिओ वहीन हे मारताना सुद्धा नीट मरती नाही हे असेच हार्ट अटॅक ना एखाद्याची खटकांनी होऊन जाते होऊ नये असे होऊ नये जे कोणाला लागू आहे जे खरंच असा भ्रष्टाचार करीत असेल त्याला लागू होईल जो चांगला अधिकारी असेल त्याच्याशी आपल्याला काही भांडण नाही तर दुसरा भाग असा आहे यांना सगळा पगार पाणी सगळं व्यवस्थित चालू आहे तुम्ही आजपर्यंत ऐकलं का एमएससीबीच्या लोकांचा पगार पाणी बंद झाला पुढे त्यांचा एक महिना पगार लेट झाला यांचं सगळं चालू आहे कसं चालू आहे आपण तर काय बिल भरी ना मग यांना कुठून येते यांना केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून यांना 12 तास आपल्या शेतकऱ्याला जी वीज पुरवठा करते याचे पैसे मिळतात याच्यावर यांचा पगार बिगार सगळं दिलं बिल काढायचं काम चालू राहत आपल्याला खाली काही भेटत नाही आपल्याला काय भेटतो मनस्ताप सगळा मनस्ताप कोणाला शेतकऱ्याला आता दुसरी गोष्ट अशी इथे व्हॉट्सअप ग्रुपचं सांगितलं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला यांनी अधिकृत जो कोण ज्युनियर इंजिनियर आहे असं सत्यशांचा त्या ज्युनियर इंजिनियरनी सगळे इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त त्यांचे ग्राहक कसे राहतील त्या ग्राहकापर्यंत ही माहिती कशी पोहोचन याची काळजी त्या एमएससीबीच्या सक्षम अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे अशी माझी एक विनंतीची मागणी आहे आणि हा जो वीज पुरवठा आता खंडित होत आहे याला जे जबाबदार आहे अधिकारी कर्मचारी त्याच्यावर हा सगळा ठपका ठेवून याची चौकशी झाली पाहिजे एवढी मागणी मी शेतकरी संघटनेच्या वतीने करतो व थांब